चांगल्या पद्धतीने हाताळतायत आणि हे डॅशिंग पर्सनॅलिटी आणि या ठिकाणी उपस्थित राहतायत। मनुरीचे सुपुत्र देखील आहेत, सर्वांचं प्रेम आहे या विभागातील साहेबांवर। असेच आपण राजकारणामध्ये एक एक पावलं पुढे जात राहा। मॉरिस किनी साहेब देखील जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य त्यांचंही पाहायला मिळतंय। पहिला बॉल कमी गतीने टाकला होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय। काउ कॉर्नरच्या दिशेने एक धाव घेतली गेली। पहा एका एका बॉल नंतर समीकरण बदलेल। पाच बॉल बाकी आणि दहा तर कलकत्ता आणि पश्चिम बंगालचं लक्ष ज्या सरोज प्रामाणिकवर असतं तोच पाहायला मिळतोय। जबरदस्त चुरस, जबरदस्त मॅच, जबरदस्त स्पर्धा। कमी गतीने टाकलेला बॉल त्याच्यावर केलाय आक्रमण, परंतु पाहूया पकडली जाते। टाळ्यांचा गजर मात्र आता दिल्लीच्या टीमसाठी देखील होईल। हेमंत बनियाल यांची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहतोय निलेश दादा बिंताडे इलेवन धनकवडी पुणे। या बेला फटका, काही वेळ हवे जरूर आहे आणि आणखीन एक विकेट सरोज प्रामाणिक घेत आहेत विकेट। कदम तीन बॉल बाकी आहेत आणि दहा धावांची आवश्यकता। जबरदस्त मॅच, प्रत्येक बॉल नंतर घडामोडी बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सरोज प्रामाणिक सिक्सर किंग मुंबईचा नाव आहे श्रेयस कदम। जबरदस्त फटका, दिवस कायमचा लक्षात राहील एवढी जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते। विशेष म्हणजे आज वार सोमवार आहे तरी देखील गर्दी आहे। या बेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आणि पकडली जाते काय सरोज प्रामाणिकने आणखीन एक विकेट घेतली आहे। मॅच आपली रंगतता सोडायला तयार नाहीये। गजरामध्ये शेवटच्या बॉलवर अकूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार, परंतु पकडली गेली आहे कॅच, धमाका दिल्लीचा।